दिल्या वचनांची केली पूर्ती, वस्त्रोद्योगाला दिली पुन्हा भरारी. 27 अश्वशक्ती खालील यंत्र मागास 1 रुपये व 27 अश्वशक्तीवरील यंत्र मागास 75 पैसे अशा अतिरिक्त वीज सवलतीचा मंत्रिमंडळात निर्णय घेऊन महाराष्ट्रातील यंत्रमाग उद्योगास उभारी देण्यासाठी आश्वासनांची पूर्तता केल्याबद्दल महाराष्ट्र सरकार व इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार माननीय प्रकाशण्णा आवाडे यांचे हार्दिक आभार व अभिनंदन. शुभेच्छुक सुरेश गणबावले, राजू देसाई, उमेश लाड, मिलिंद बिडकर. असरानगर साईट नंबर 102 हा दाट कष्टकरी कामगार वस्तीचा भाग आहे. या भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी सर्व सुविधांनीयुक्त अशी अभ्यासिका तसेच नागरिकांसाठी भव्य सांस्कृतिक हॉल उभारण्यात येईल अशी ग्वाही माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी दिली. माजी आरोग्य सभापती संजय केंगार यांच्या माध्यमातून साईट नंबर 102 येथे विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना मिळालेला लाभ, संजय गांधी निराधार योजनाअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान मंजुरी पत्राचे वाटप, PM स्वनिधी विश्वकर्मा योजना, बालसंगोपन योजना, सुकन्या योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आणि लेख लाडकी योजनाअंतर्गत लाभार्थ्यांना पत्र, पासबुक आणि कार्ड वाटप अशा संयुक्त कार्यक्रमात डॉक्टर आवाडे बोलत होते. यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या रमाई घरकुल आवास योजनाअंतर्गत रस्ते व गटारी बांधकामासाठी 69 लाखाचा निधी आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडातून मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी पक्ष इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते. डॉक्टर राहुल आवाडे यांनी कार्यसम्राट आमदार प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत आहे. कामगार वस्तीचा भाग असलेल्या असरानगर साईट नंबर 102 या संपूर्ण परिसराचा कायापालट केला जात आहे. या परिसरात 10 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर भागातील नागरिकांना कोणताही कार्यक्रम आपल्याच भागात करण्यासाठी भव्य सांस्कृतिक हॉल तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी अत्याधुनिक सर्व सुविधांनीयुक्त अशी अभ्यासिका उभारण्यात येईल अशी ग्वाही दिली. स्वागत राजू कोरे यांनी केले. प्रास्ताविकात माजी नगरसेवक संजय केंगार यांनी भागातील विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. आभार प्रदीप दरिबे यांनी मानले. सूत्रसंचालन रमेश पाटील यांनी केले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, ताराराणीचे खजिनदार नरसिंह पारिक, रमाई आवास योजनेचे अध्यक्ष सुखदेव माळकरी, मिट्टू सुरवसे, कोंडिबा दवडते, भीमराव पाथरवट, अनिकेत चव्हाण, अनिल केरले, प्रदीप दरिबे, नंदा साळुंके, मंगल सुर्वे, रवी मिनेकर, मारुती नाईक, रामा पाटील, सिद्धराम शेख, समाधान नेटके, तुळशीदास चव्हाण, बबन विभूती, बापू गुले, बाळू चव्हाण, कृष्णा लोहार, संदीप भडंगे, राजू होगाडे, गोरख हत्तीकर, उत्तम गुळके, सुनील हत्तीकर, विशाल शिंदे, मल्लू पाटील, सतीश नांगरे, चंद्रकांत चौगुले, प्रकाश सावळे, अलाउद्दीन पडसलगी, अजय पाचंगे, बंदे नवाज मोमीन, यशवंत कासित, आनंदा कांबळे, कृष्णा भांदुगरे, ओंकार पाथरवट, सीताराम पाथरवट, सुलाबाई आवळे, सखुबाई कुराडे, नूरजहाँ घुनकी, जैन बी इनामदार, बेबी भिवंगळे, कांता एकशिंगे, मंगल सुतार, मंगल डमनगे, अक्काताई वाघमोरे आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते. 102 झोपडपट्टी माननीय प्रकाशांना आवाडे साहेबांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी ह्या परिसरामध्ये जे 102 झोपडपट्टीची त्यांचं जे आरक्षण होत ती ते आरक्षण अण्णांनी सोडवलं. या परिसराचे आमदार म्हणून या परिसरामध्ये सांगली रोडच्या या वाडी परिसरामध्ये ज्या ज्या गोष्टी करता येईल त्या सर्व गोष्टी मनापासून त्या ठिकाणी केलेत. या रमाई घरकुल योजनेचं सुद्धा राजकारण केवढं मोठं झालं. दुर्दैवानं ज्यावेळी हा निधी या ठिकाणी आला त्यावेळी अण्णांच्याकडे या परिसराचा आमदार म्हणून नेतृत्व नव्हतं. फक्त या आमच्या भागात संजय केंगरला त्याचा श्रेय मिळतोय म्हणून अण्णांना श्रेय मिळतोय म्हणून या रमाई घरकुल योजनेचा आलेला निधी त्याचं टेंडर निघालेलं वर्क ऑर्डर निघालेलं फक्त ह्याला संजूला आपण त्या ठिकाणी श्रेय मिळते म्हणून ते काम प्रलंबित ठेवलं. परंतु त्या बाजारने सुद्धा 128 घर त्या ठिकाणी बांधून घेतली. आता काही गोष्टी त्यामध्ये शौचालयाचा विषय पेंडिंग आहे, लाईट कनेक्शनचा विषय पेंडिंग आहे आणि अजून साधारण 54 अजून घर बांधायची हा विषय सुद्धा या ठिकाणी पेंडिंग आहे. हे प्रलंबित असताना हा जिथं आपण आता कार्यक्रम घेतोय
त्या जिथं कार्यक्रम घेतोय तिथं सुद्धा एक सांस्कृतिक हॉल आणि त्याचबरोबर गोर गरीब लोकांना एक चांगल्या पद्धतीनं अभ्यासिका असावी, जणू की त्या या गोरगरिबांची मुलं तिथं अभ्यास करून ज्यांचा सत्कार आता आपण एक वकील म्हणून आपण त्या ठिकाणी घेतला, वन अधिकारी म्हणून अशा पद्धतीने घेतला, त्या अशा अधिकारी त्या ठिकाणी तयार होतील, उद्योगपती त्या ठिकाणी चांगले तयार होतील, चांगले आणि त्या ठिकाणी नोकरी करणारे त्या ठिकाणी मुलं तयार होतील, मुली तयार होतील. एखादा अधिकारी तयार झाला तो समाजाला पुढे घेऊन जात असतो. तो रेल्वेचं इंजिन होतो, त्याच्या पाठीमागे डबे हळूहळू चालू होतात, त्याच्या पाठीमागा एक अधिकारी तयार व्हायला चालू होतो. अशा पद्धतीचा या वास्तूला आपण त्या ठिकाणी बांधायचं कार्य 100% संजू आपल्याला करून घेऊया.